चांदवडजवळ मनमाड डेपोच्या बसला मतेवाडी फाटा ते गांगुर्डे वस्ती या ठिकाणी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले तर महिला कंडक्टर या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडली. वणीगडावरून निघालेली मनमाड डेपोची बस क्रमांक MH14BT0109 ही भरधाव वेगाने चांदवडकडे येत असताना मतेवाडी फाटा येथील गांगुर्डे वस्तीजवळ झाडावर आदळून अपघात झालाय. बसची एक बाजू ही पूर्णपणे अपघातात निकामी झाली. समोर बसलेल्या महिला कंडक्टर सारिका युवराज आहिरे उर्फ सारिका पगारे या अपघातात घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. जखमी झालेले गणेश किरण काटे, बाळकृष्ण गोपाळ खैरनार, संगीता बाळकृष्ण खैरनार यांना नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. यामध्ये केशव भांबरे लासलगाव, शब्बीर शेख चांद मालेगाव, दिनकर काळे रेडगाव, सचिन चव्हाण दरसवाडी, ऋषिकेश सदगीर मालेगाव, गोपाल चव्हाण, सतपाल सिंग मनमाड, दशरथ पंढरी, गोपीचंद मातोळकर जालना यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघ व द्वारकाधीश हॉस्पिटलचे डॉक्टर निकम यांच्याकडून उपचार करण्यात आले. या अपघाताच्या ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस नाईक सुनील जाधव हेंबाडे यांच्यासह सोमा टोलवेज कर्मचाऱ्यांनी तसंच परिसरातील शेतकऱ्यांनी अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी पोहोचवण्यासाठी विशेष मदत केली. नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना संगीता बाळकृष्ण खैरनार मनमाड ही महिला मृत झाल्याचीही माहिती आहे. वणीगडावरून निघालेली मनमाड डेपोची बस क्रमांक MH14BT0109 या बसला मतेवाडी फाटा गांगुर्डे वस्ती या ठिकाणी भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले तर महिला कंडक्टरचा मृत्यू झालाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गंगाधर वानखेडे सह राजेंद्र जाधव चांदवड. स्टार 24 फास्ट न्यूज.